हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं ना तर चला आत्ताच आम्ही आलोय बाजार करून तर काय काय आणलंय म्हणजे बाजारात आम्हीला दवाखान्यात नेलं होतं भाऊ बहिणींनो आणि दवाखान्यात आम्हीला आणले तर कुठे करावे वळ्यावर कुठे आज पण त्याला इंजेक्शन दिलं आम्हीला आज पण इंजेक्शन दिलं आम्ही एक काम करा देतो एवढं आज एकादशी तर उद्या उपवास सुटणार आहे तर त्यासाठी आणलेलं आहे फराळाला चिक्की आणि केळी येतं ती मोठी आहे ना गडे ते वाट आहे ना वाटक ती पण घेऊन भाजीपाला काढा सासूबाईंना देते ती जेवण म्हणजे फराळ तुलत असते ती वाटतोय ती मोठी कढाई कढायची पातळ्या तिथं आहे ना जेलमरच आज काय वली भेळी खायची नाही आपल्याला उपास असल्यामुळं तुमचं दाजीन आली खाई हे ओली भेळ आणली आहे काय खाल्लंच नाही अजून ही वडापाव भजी आणलेली आहे तर आज मी आणि आम्ही असं गेलो होतो बाजारला भजी भेळ आणली भेळ मध्ये कांदा पण दिलाय बघा त्यांनी कांदा पातीचा लय मग बाजार तर परत अजून आज गोळ्या दिल्या त्यांनी आम्हीला आज पण इंजेक्शन दिले त्याला दोन इंजेक्शन दिले आज पण ही सकाळ खायची गोळी जेवणाच्या अगोदर कारण की ते पायाची चक्कम आहे ना पायाची चक्कम अजून बरी नाही झालेली त्यासाठी ही दिलेली हे जेवणाच्या अगोदर पण सकाळ खायची आता चार पाच दिवसात ह्या गोळ्या दिले होते डॉक्टरने दिले होते त्यांच्या बसले संध्याकाळी जेवणानंतर जेवणानंतरच त्यांची केळ्या भावा बहिणींना आता आवीन असल्या बी दवाखाना आता त्याच्या हाताची ही होती ना हाताची जखम ती बरी हो म्हणजे सुकली सगळी इकडं जे लागलं होतं ना ते सगळं सुकलेली आहे त्याची जखम राहिली म्हणजे ते पायाची आहे ना पायाचं गुडघ्याचं काय अजून बरं नाही झालं तर पहिला तर ह्या गोळ्या औषधाने काय पडेल त्याला फरक दवाखान्यात पण घेऊन गेली होती तसं बोलावलं तस बुधवारी पण दोन दिवसाच्या गोळ्या शिल्लक होतं म्हणून काय गेलो म्हणलं की त्याला आज जाऊ आले वीस रुपयाला एक पिंडे मी तिची भाजीचे 20 रुपयाला एक पिंडे ते मात्र काँग्रेसच काय करतात फुटीची भाजी चांगली आता महागाय झाली उन्हाळ्यामध्ये माळवलंय महाग होत लसूण तर मैदाळा महाग आहे 50 रुपये पावशेर 60 रुपये पावशेर मी आणलाय 50 रुपये पण वल्लाच लसूण आहे बारका बारका आहे वल्लाच लसूण आहे
بدر 25 روبية بوشر يكون صام لهبال أطرق مش تنزك جد من مهنة بال كانت لهم حطر كانت هو تبعي تولو 20 روبية كانت 20 روبية نهوتا وانا لسن هيدي هم حطر سمي كاي كانت هاتي كتا هاتي كانت هاتي كانت هاتي तुमचे दाजीचं काय फरस लागला नाही भाऊ बहिणी फोन करत होती मी पण त्यांच्या फरस लागला नाही त्यामुळे मग म्हणलं बाजारात थांबलं असलं पण काय नव्हतं त्यांचा फरस लागत नव्हता तीस रुपयाची शेंग आणली ही शेवग्याची अर्धा किलो आता हा ही करावंच लागतंय की त्यात आपले काय भाऊ बहीण काय म्हणतात की रोज वांग बटाटे वांग बटाट्याच कसं खाताय तुम्ही आता वांग बटाट्या शिवर आहेच काय कालवून आला वांग बटाट्या शिवर आहे का काय दुसरं तिसरुपयाची अर्धा किलो आणली कारण की आता वाढवून बाजार आणला ना काय तुम्हाला सांगते तुमच्या दाजीला कामाला जायचं म्हणलं डब्याला परत आवी आहे मी आहे जास्त लागत कालवाराला आणि आम्ही दोघं असले मग पावशेर आणलं तरी मागत ना पावशेर पावशेर पण आता तिघाचा स्वयंपाक म्हणल्यानंतर ना जास्त लागतं जरा कालवाराला तरी मी ती दोडका आणला नाही दोडका वीस आणि पंचवीस रुपये पावशे आणि नाही आणला मी दोडका तुमच्या दाजींचे कांद्यावर लय मिठी असते कांदा त्यांनी मी पण आणलं तर त्यांनी पण आणलं सिंदूर आणलंय मी एक मला आणि सिंदूर संपला होता त्यांनी काय नाही वाळलेलं सहज पाणी टाकावं लागेल तुम्हाला हे द्या फ्रीजचं भांडण कोथिंबीर 10 रुपयाची चंबाटी पण माहिती आहे ना झाले वांगी तिवळे आणले ते मस्त पैकी अशी कोवळे लसूण आहे 20 रुपये पावशेर 35 रुपयाचे अर्धा किलो घेते ते टमाटे मोठे मोठे गेले आम्ही तिकडे जाऊन बसला का ताई इके मला मी खा गोळ्या खायचं म्हणून तर हात मारा 40 रुपयाचे अर्धा किलो आणले टमाटे टमाटे मला म्हणजे असं वरण ही बनवायचं म्हणलं लागतं टमाटे ससं नाही जास्त मी ह्याच्यामध्ये टाकत बरं का कालवणा म्हणजे टमाटे नसते ते माझे
ثلاثة عصبية تقاعد له هي فرع الحي هنلاقي لي بازار سيد الحيلة أنا فرع شيل الحي ترمن فرع سخناري ترى تم تقاعد تم زوي فرع زاسناري كي واد اسمه قالوا هذا عين مجهوني هوني تقول لك هاي زاد قوي تقاعد مثل تلا أم جسوس صباح ندعي لو لتكير يعني چک یان لہ دتی او پسلا دتی فرال کر دل دن لا کھایلا دن لا میمن لو تو کایا نہ سی تو مال تو تنی مال سنت دتی او پسلا ان کیڑے نو چل تے ہم لان دی مان دی تو چلا مان باو بہن نو گیا سا گئے نی اپ اپلی کای جی جھٹو اتا کون پھڑ لے ویڈیو مدی یا تو میں پنجان چاو پسنے نہ تنی واڈ کو ہی کھایلا یا انجان چاو پسنے نہ تنی کیڑے یعنی चिक्की खाए लिया बाय बाय।